भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही याच्या निषेधार्थ भूविकासच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार थाटत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीसह इतर रक्कम अडकून पडली आहे भूविकास बँकेच्या मालमत्तेची विक्री करून कामगारांची देणी भागवण्याचे आदेश लवादानं दिलेत कोल्हापुरातील दिल, भूविकास बँकेच्या इमारतीच्या बी टेन्युअरमुळे हा प्रश्न भिजत पडलाय याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी लढा उभारलाय पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी भूविकासच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत दहा मे रोजी बैठक घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन वचन पाळलं गेलेलं नाही त्यामुळं आपली फसवणूक झाल्याची भावना ज्येष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे याच्या निषेधार्थ भूविकासच्या कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलं आहे आश्वासन पाळलं नसल्यानं पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवण्यात आला भूविकासच्या कर्मचाऱ्यांनी चूल पेटून आपला संसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटलाय न्याय मिळेपर्यंत मागं हटायचा नाही असा निर्धार त्यांनी केलाय आंदोलनात श्रीकांत कदम रावसो चौगुले भारत पाटील नंदकुमार पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झालेत